नुकतीच पुण्यात पासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली शिवराज राक्षे यांनी मानाची गदाई मिळवली आणि चर्चेत आलं एकच नाव ते म्हणजे सिकंदर शेख आज आपण जाणून घेऊया की कोण आहेत सिकंदर शेख सेमीफायनलमध्ये महेंद्रकडून पराभूत झालेल्या सिकंदर शेखची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार चालू आहे घरात अठरा विश्व दारिद्र्य आणि हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा सिकंदरचा प्रवास राहिलेला आहे सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोड तालुक्यातला असून त्याच्या घरात आजोबांपासून कुस्तीचा वारसा आहे त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे पण गरिबीमुळं त्यांना हमालीचं काम करावं लागत होतं आपल्या वडिलांच्या भावाच्या पाठीवर असलेलं हमालीचं ओझं कमी व्हावं घरातलं दारिद्र्य हटावं यासाठी रक्ताचं पाणी करणारा सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झालाय सैन्य दलाकडून खेळत तो अनेक मैदानं जिंकत आहे आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडिलांची इच्छा त्यानं पूर्ण केली आहे आतापर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिकंदरनं बक्षिसांची लयलूट केली त्यामध्ये एक महिंद्रा थार आणि बऱ्याच काय काय त्याने जे आहेत त्याच्यामध्ये गदा पण जिंकलेले आहेत त्याचबरोबर शिवराज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शिवराज हे एका छोट्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातले आहेत शिवराजचे आजोबा कुस्ती खेळायचे पण ते स्थानिक पातळीवर शिवराजचे वडीलही कुस्ती खेळायचे शिवराजच्या वडिलांना कुस्तीमध्ये चांगली गती होती त्यामुळं ते मोठे कुस्तीपटू होऊ शकतील असं सर्वांना वाटत होतं पण आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण त्यांचा खेळ मात्र चांगला होता पण पैशाच्या अभावी त्यांना कुस्ती सोडावी लागली कुस्ती ही घरातच नव्हती त्यामुळं शिवराजही कुस्तीकडे वळाला लहानपणापासून कुस्ती कुस्ती तो कुस्तीत रमायला लागला कुस्तीमध्ये तो देखील चांगली कामगिरी करत होता शिवराजच्या वडिलांना ही गोष्ट हेरली आणि आपल्याबरोबर जे झालं ते मुलाबरोबर होणार नाही असं त्यांनी ठरवलं त्यामुळं शिवराजला काहीही झालं तरी कुस्तीपासून दूर ठेवायचं नाही हे त्यांनी ठरवलं शिवराजला जे जे हवं होतं ते ते, ते त्यांनी दिलं पण शिवराजनेही वडिलांच्या या मेहनतीला न्याय दिला शिवराजनं महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली पण आता भविष्यात पुढं काय याबद्दल शिवराज सांगतो मी एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे मला माझ्या वडिलांनी नेहमीच साथ दिली आहे माझ्या वडिलांना मला ऑलिम्पिक मध्ये खेळण्यात बघायचंय आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेला लढणार आहे महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा आता शिवराजनं जिंकली आहे पण आता फक्त एवढ्यावर तो थांबणार नाही कारण शिवराजला आता ऑलिम्पिकमध्ये खेळायचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यामुळं आता या विजयानंतर शिवराज राष्ट्रीय स्तरावर कशी कामगिरी करतो आणि त्यानंतर तो ऑलिम्पिकमध्ये खेळणार का याची उत्सुकता आता महाराष्ट्रातील तमाम क्रीडाप्रेमींना लागलेली आहे धन्यवाद अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद